नमस्कार, मी अश्विनी। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रेड पिझ्झा। तर त्यासाठी मी इथे काय साहित्य घेतले ते तुम्हाला मी दाखवते। इथे मी ब्रेडच्या स्लाईस कट करून घेतलेल्या आहे, साईडच्या कडा मी कट करून घेतलेल्या आहेत। थोडंसं आपल्याला लागणार आहे मॉझरेला चीज, पिझ्झा सॉस लागणार आहे, आणि इथे थोडेसे मी व्हेजिटेबल घेतलेले आहे। इथे मी दोन टाईपच्या शिमला मिरची घेतलेले आहे, एक ऑरेंज शिमला मिरची आणि एक ग्रीन शिमला मिरची। टोमॅटो घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे, थोडंसं स्वीट कॉर्न घेतलेले आहे आणि ब्लॅक ऑलिव्ज घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण या ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घेऊया। त्यावरती आपण मोझरेला चीज टाकून घेऊया। आता त्यावरती व्हेजिटेबल टाकून घेऊया। आणि हा पिझ्झा मी कढईमध्ये बेक करणार आहे। तर त्यासाठी मी कढई 10 मिनिट प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे। आता आपण हा कढईमध्ये ठेवून मीडियम हीटवरती आपण 10 मिनिट पिझ्झा बेक होऊन देऊया। इथे आपला ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे। आता आपण त्यावरती ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊया। पहा, एकदम सगळीकडनं व्यवस्थित असा क्रिस्पी झालेला आहे पिझ्झा। तुम्हाला मी कट करून दाखवते। पहा, आपलं एकदम मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे। आणि आजची पिझ्झा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।